सततची संततधार आणि अगोदरचा धुवाधार पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर होत असताना या पावसाने अनेकांची दानादान केली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान सायगाव गोपळवडी येथील शाळा रोजच्याप्रमाणे 11 जुलै सोमवार रोजी वेळेत भरून विद्यार्थी प्रार्थना करून वर्गामध्ये जाताक्षणी झाड खाली कोसळले आणि मोठा अनर्थ टळला. अंदाजे 50 वर्षे असलेले जुने म्हणून पडल्यामुळे मोठे नुकसान होण्यापासून वाचले. या शाळेमध्ये दररोज 70 ते 80 विद्यार्थी शाळेत ज्ञानार्जन करतात. 10:30 दरम्यान हे झाड पडल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. अंदाजे 30 वर्ष जुनी असलेली ही शाळा या शाळेवरील भिंतीला तडे गेले असून या शाळेवरील छत हे जीर्ण झालेले आहे, त्यामुळे सर्व खोल्यांना गळती लागली असून अशाच परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत थांबावे लागत आहे. विद्यार्थ्यांची कायमची कधी सोय होईल असा प्रश्न येथील सामान्य नागरिकांना पडला आहे. तसेच अंगणवाडीचीही अवस्था वाईट झाली आहे. CNI न्यूजसाठी जितेंद्र लिंगायत, गंगापूर. इमारत निकृष्ट झालेली झाली आणि आज जे झाड कोसळलेलं आहे त्यात कोणती जीवित आणि झाली नाही तर अंगणवाडीची इमारत देखील पडण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी लवकरात लवकर पर्याय व्यवस्था करावी किंवा नवीन इमारत द्यावी शाळेसाठी आणि अंगणवाडीसाठी दोन्हीसाठी नवीन इमारतीची मागणी गावकऱ्याकडून लवकरात लवकर ही मागणी प्रशासनानं मान्य करावी.